आणि आता महत्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. सागर बंगल्यावर मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेत दिली. फडणवीस आणि मनसेच्या नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. संसदेमध्ये इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गडबडले. उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना थांबवत अध्यक्षांनी हिंदीमध्ये प्रश्न सांगितला. एमएसएमई के हिस्सेदारी को बढ़ावा देने के लिए उनकी प्रतिस्पर्धकता को बढ़ाने के लिए सरकार ने सुधार के विभिन्न पहल. माननीय मंत्री जी, सवाल ये है कि वर्कर्स के वेलनेस के लिए, वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? क्या कहेंगे? नहीं नहीं, आप सुनिए. संसदेमधील प्रकारावरून अंजली दमानिया यांचा नारायण राणेंवर निशाणा. नारायण राणेंनी खात्यासाठी भरपूर वेळ काढावा, अन्यथा राजीनामा द्यावा, दमानिया यांची मागणी. ते अतिशय धक्कादायक बोलले आणि खर तर नारायण राणेंनी त्याच्यासाठी भरपूर वेळ काढायला हवा आणि नसेल होत तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. नारायण राणेंनी पुन्हा एकदा राज्याची मान शर्मेनं खाली घातली. आमदार वैभव नाईकांची नारायण राणेंवर टीका. तर राणेंना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, वैभव नाईकांचा निशाणा. किंवा नारायण राणे, आम्ही खातं महाराष्ट्राला दिलं होतं, परंतु महाराष्ट्रातल्या मंत्र्याला ते खातं चालवता आलं नाही आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा अभ्यास त्या ठिकाणी नाही. हे खरं तर गुजरातच्या लोकांनाच दाखवायचं होतं, म्हणून ते वारंवार दाखवलं जात आहे आणि हा तर खरं तर महाराष्ट्राचा अपमान या ठिकाणी. भगवा वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार तर महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार. संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नसतो, उद्धव ठाकरे यांचा घणाघात. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या गणपत गायकवाडांचा तुरुंगामध्ये अन्नत्याग. सूत्रांची माहिती, गणपत गायकवाड यांनी तिसऱ्या दिवशीही जेवण घेतलं नाही. महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची गणपत गायकवाडांची मागणी. महायुती सरकार साडी घोटाळा करत आहे. 1 कोटी साड्या वाटून मतं घेण्याचा सरकारचा प्रयत्न. विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झाला. राज्यामध्ये 2 अलिबाबा आणि 80 चोर, या चोरांनी भ्रष्टाचारानं महाराष्ट्र व्यापून टाकला. आता लोक सरकारला मतं देणार नाहीत. विजय वडेट्टीवारांचा शिंदे अजित पवारांवर हल्ला बोल. 2 अलिबाबा आणि त्यांचे 40 चोर अशा आविर्भावात भ्रष्टाचारानी महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे. मी म्हणत आलो नेहमी की या सरकारला आता लोक मतं देणारच नाही. मोदी 78 मिनिटं फक्त काँग्रेसवर बोलले. मोदींच्या मनातली काँग्रेस विषयीची भीती जात नाही, संजय राऊतांची टीका. मोदींचं भाषण तासाभराचं आहे, त्यातले 78 मिनिटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही, नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाही. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर थोड्याच वेळामध्ये बैठक. भुजबळांची नाराजी आणि राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा होणार. अजित पवार गटाचे नेते, मंत्री, आमदार बैठकीसाठी उपस्थित असतील. सुप्रीम कोर्टाच्या झापण्याला आम्ही फार किंमत देत नाही. कोर्टाच्या या फटकाऱ्यांना आम्ही स्वागत करतो, पण निर्णयाचं काय? कोर्टानं फटकारून सुद्धा नार्वेकरांचा निकाल हुकुमशाहीसारखा, संजय राऊतांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेंनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट. मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसंदर्भात दिलं निवेदन. नितीन गडकरी प्रत्येक वेळी मदत करतात, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. शरद पवार झुकत नाहीत म्हणून काहींना तो नको, पवार हो म्हणत नाहीत आणि म्हणून काहींना त्याचा त्रास होतो. जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा. काही लोकांसाठी राष्ट्रवादीने मंत्रिपद रिक्त ठेवली. मंत्री दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेच्या विरोधातील याचिकेनंतर कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. मराठा समन्वय गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅव्हेट दाखल. सगळे सोयरेबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती.